जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। असल सोनं आणि हिरे खरेदीची संधी आता कुडाळमध्ये। मालवणमधील अभूतपूर्व प्रतिसादानंतर मुंबईचे नामवंत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं एक्झिबिशन आता कुडाळ शहरात। 27 ते 30 डिसेंबर हॉटेल कोकण स्पाइस, मुंबई गोवा हायवे, कुडाळ येथे, सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत। सोने आणि हिरे खरेदीची खास सवलत जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या। सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। ह्या एकूणच मतदान प्रक्रियेमध्ये आत्ता दुपारी 1:30 वाजेपर्यंत जवळपास 36% मतदान झाल्याचा आकडा प्रशासनाकडनं हाती येतोय। ह्या संपूर्ण घटनेबाबत, संपूर्ण घडामोडींबाबत माहिती घेण्याकरता माझ्या सोबतीनं आहेत राजन तेली, माजी आमदार आहेत। तेली साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय संजीव परब याला? मी यापूर्वीच सांगितलं की लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे आणि शिवसेनेमुळे ही आत्ताची निवडणूक, पोटनिवडणूक लादली गेली आहे। त्याचा राग, प्रचंड राग लोकांमध्ये आहे आणि म्हणूनच आज भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे सगळी मंडळी आहेत, सगळे या ठिकाणची जनता आहे। मला खात्री आहे की संजीव परब हे एकतर्फी सावंतवाडीमधून नगराध्यक्षाच्या निवडणुकीत निवडून येणार ही काळा दगडावरची रेघ आहे। ही लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत। लोकांना विकासाला मतदान भारतीय जनता पक्षाला दिलं आहे। आत्तापर्यंत ज्या लोकांना संधी दिली त्यांनी इथं जवळजवळ 3-4 वार्डात 50%पेक्षा जास्त भागात काहीच सुविधा दिलेल्या नाहीत। ग्रामपंचायतीपेक्षा वाईट परिस्थिती त्या ठिकाणची आहे आणि म्हणून जनता चिडून आहे आणि त्याचा रोष, त्याचा राग आज लोक काढणार आणि संजीव परब यांना विजयी करणार। याचं दुसरं एक कारण आहे की भारतीय जनता पक्षाचे 9 आज नगरसेवक तिकडे आहेत आणि चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून उद्या हा जो जनता विचार करते की त्याच पार्टीचा नगराध्यक्ष पाहिजे, एकंदरीत राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहेत की आदरणीय देवेंद्रजी यांच्या कामामुळे, त्यांच्या नियोजनामुळे, त्यांनी ज्या शहरामधली वाढती लोकसंख्या याच्यासाठी त्यांचं असलेल्या व्हिजनमुळे आज लोक भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहेत। माझी खात्री आहे की इथं राणेसाहेब, रवींद्र चव्हाण साहेब, प्रमोद जटारे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी आज भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवलेला आहे हे उद्याच्या रिझल्टनंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल। निश्चितच साहेब, मगाशी मी अगदी सुरुवातीलाच इंटरव्ह्यूचा तो विषय घेतला होता की अवघे दुपारी 1:30 वाजेपर्यंत 36% मतदान झालं आहे, काय नेमकं यामागची कारणं असू शकतील, त्याचं काय कारणीमीमांसा करायला आपण? इथे शिवसेनेबद्दलचा रोष, वेळोवेळी संधी देऊन गोड बोलून लोकांना फसवून लोकसभेला आम्ही एवढ्या नोकऱ्या लावणार, चष्म्याचा कारखाना आणणार आणि कुठले 1.5 लाख सेटअप बॉक्स बसवणार, त्यांना 1,500 नोकऱ्या देणार, लोक कंटाळीत ह्या रोजच्या आश्वासनाला आणि लोकांना एकच म्हणजे जे दुसरं काय सांगतात की बाहेरून येणार, इथे अतिरेक करणार वगैरे वगैरे, ते लोकांना, लोक म्हणले किती दिवस हे तुम्ही गोष्टी चालवणार आहेत आणि लोकांना हे अपेक्षित नाही आणि म्हणूनच लोक चिडून बाहेर पडलेले आहेत आणि लोक म्हणतात की जर या सावंतवाडी शहराला न्याय द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचा पर्याय नाही आणि म्हणून लोक भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे। नक्कीच साहेब, आपण माजी आमदार राहिलेले आहात, लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, या सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचाराची धुरा आपण अगदी समर्थपणे खांद्यावरती भारतीय जनता पार्टीकडनं पेललेली होती, एकूणच प्रचाराचा रंग आपल्याला कसा दिसला अगदी कालपर्यंत? सगळं श्रेय इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे राणेसाहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, नितेश राणे असतील, प्रमोद जटार असतील, अतुल काशेकर असतील, इथले सगळे स्थानिक कार्यकर्ते आणि आजूबाजूची जी सगळी आमची तालुक्यातली जी मंडळी आहेत, विशेष करून एकजुटीने या ठिकाणी कामाला लागलेत। कार्यकर्ते पण खूप मेहनत घेत आहेत इथले, त्यामुळे त्या सगळ्यांना, म्हणजे इथं महेश सारंग आहेत, तिकडे संजू परब आहेत आणि त्यांची पूर्ण टीम, या टीमने, मनोज नाईक आहेत, आनंद नेवगी आहेत, सगळ्यांची नावं घेतली तर कमी पडतील, पूर्ण टीमने खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या टीमचा विजय, टीमवर्क झालेला आहे। शिवसेनेकडे टीमवर्क नाही, त्यांना महाआघाडी काँग्रेसचा अध्यक्ष लागतो, एका बाजूला राष्ट्रवादीचा अध्यक्ष लागतो, एका बाजूला आणि तो शिवसेनेचा अध्यक्ष, त्या सगळ्या प्रेस, एका बाजूला आजी माझी सगळी मंडळी बसून लोकांना ते चेहरे आता कंटाळे आलेत आणि मग लोकांना बदल पाहिजे आणि मग बदल। अगदी शेवटचा प्रश्न आता आपल्याला की उद्याला तर ह्याची मतमोजणी होणार आहे, उद्याचा निकाल नेमका आपण कसं पाहत आहे उद्याच्या निकालाकडे?
उद्या संजू परवना आत्ताचं एकंदरीत सगळं गावातलं वातावरण, लोकांमधला उत्साह, कार्यकर्त्यांमधला उत्साह हा जर बघितला तर किमान 5,000 मतं पडणार संजू परब आणि संजू परब भारतीय जनता पक्षातर्फे विजय होणार. नक्कीच किमान 5,000 मतं घेऊन संजू परब भारतीय जनता पार्टीकडनं विजयी होतील अशा पद्धतीचा विश्वास राजन तेली यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मतदान कमी होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी असलेली शिवसेनेबाबतची जी उदासीनता आहे ही मतदानाच्या पेटीतून किंवा मतदानाच्या प्रक्रियेतून दिसून येते असंही त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामन योगेश खाडेसह साईनाथ गावकर, कोकण 9, सावंतवाडी.